राज्यात उष्णतेची लाट आली आहे, त्यातच विदर्भात तापमानाचा पारा कमालीचा वाढलाय. नागपूरमध्ये 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर चंद्रपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यातही तापमान प्रचंड वाढलंय. त्याचवेळी थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये आतापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकच्या तापमानानं 40 अंशांचा आकडा ओलांडला आहे. दरम्यान आगामी काळात उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत मीडियाशी बोलू नये असा सल्ला पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उस्मानाबादमध्ये वादग्रस्त खासदार रवींद्र गायकवाड मीडियापासून सध्या दूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. रवींद्र गायकवाड एअर इंडिया विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर उमरगामध्ये शिवसैनिकांसोबत रवींद्र गायकवाड गुढीपाडवा साजरा करतील असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. दरम्यान आज खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थनात शिवसेनेनं उमरगा बंदची हाक दिली आहे. खासदार रवींद्र गायकवाड यांना गायकवाड यांच्या प्रवासावर एअर इंडियानं बंदी घातली आहे. दिल्लीतून गायब झालेले रवींद्र गायकवाड अद्याप नॉट रिचेबल आहेत, मात्र ते बुधवारी संसदेमध्ये हजर राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर गायकवाड प्रश्नी उद्या संसदेमध्ये कोणती व्यूहरचना आखायची यासाठी शिवसेना खासदारांची एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते. गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी आणलेली बंदी म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन आहे, त्यामुळे विमान कंपनी विरोधात हक्कभंग आणता येऊ शकतो. मात्र हक्कभंग आणायचा असेल तर रवींद्र गायकवाड यांना लोकसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव द्यावा लागेल, तसंच स्वतःही उपस्थित राहावं लागेल. मात्र हक्कभंग आणायचा की चर्चेची मागणी करायची यावर शिवसेना रणनीती ठरवणार आहे. दरम्यान विमान वाहतूक मंत्री गजपती राजू कोणाची बाजू घेणार यावर रवींद्र गायकवाड यांचं भवितव्य अवलंबून असेल, तर दिल्ली पोलीस गायकवाड यांना अटक करण्यासाठी रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबईच्या दौऱ्यावर होते आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबत जेटली यांच्याकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालं नाही. मात्र राज्यातल्या कृषी क्षेत्रासंदर्भातले प्रश्न, GST यासह विविध विषयांवर जेटलींबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. पनवेल महापालिकेचे माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या तडकाफडकी बदलीमुळे पनवेलकरांमध्ये राज्य सरकारविरुद्ध प्रचंड नाराजी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सुधाकर शिंदे यांना परत आणण्यासाठी खारघर तसंच कामोठीमध्ये नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. याच मागणीसाठी पनवेलकर मोर्चाही काढणार आहेत. अवघ्या 6 महिन्यांच्या अपुऱ्या कालावधीत पनवेलची घडी व्यवस्थित बसवण्याचं काम आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केलं होतं. मुंबईमध्ये मलबार हिल इथं जीना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी विधानसभेमध्ये माहिती दिली आणि संरक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलंय. भारताच्या फाळणीचं प्रतीक असलेलं हे स्मारक तात्काळ उद्ध्वस्त करावं अशी मागणी लोढा यांनी केली आहे. या बंगल्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि त्यावर 1,00,000 रुपये खर्च होत असल्याचं लोढा यांनी म्हटलेलं आहे. शत्रू संपत्ती कायदा मंजूर झाल्यानंतर जीना यांचे वारसदार जीना हाऊसवर दावा करू शकत नसल्याचं लोढा यांनी सांगितलंय. कर्ज मोफत नसतं, कर्जाच्या प्रत्येक पैशाला किंमत असते. कर्जाच्या रकमेचा योग्य वापर न करता त्यातून चैनीच्या वस्तू खरेदी केल्या तर तुमचे उद्योग बुडणार नाहीत आणि तुम्हाला कर्जबाजारी होणार असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला. नागपूर महापालिका आणि यूथ एम्पॉवरमेंट आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये ते बोलत होते. मुंबईच्या राणीच्या बागेतल्या पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी या विकेंडलाही तुफान गर्दी केली होती. मागच्या आठवड्यामध्ये पेंग्विनचं लोकार्पण झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांनी बच्चे कंपनीसह मोठी गर्दी केली. वर्षभरामध्ये 17 ते 20 लाख पर्यटक राणीच्या बागेला भेट देत असले तरी या आठवड्याभरामध्ये तब्बल 2 लाख लोकांनी राणीबागेला भेट दिली आहे आणि एवढ्या मोठ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणंही प्रशासनाला अवघड जात होतं. अनेक लोक उद्यानातली झाडं, फुलं, लॉनची नासधूसही करत असल्याचं पाहायला मिळालं. काही जण आपल्या मुलांना शोभेच्या धबधब्यामध्ये खेळण्यासाठी सोडत असल्यानं अशा लोकांवर नियंत्रण तरी कसं ठेवायचं असा प्रश्न प्रशासनाला पडला. धन्वंतरी फाउंडेशनच्या वतीनं प्रसिद्ध डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांना
धन्वंतरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्यपाल सी विद्यासागर राव, आरोग्य शिक्षण मंत्री गिरीश महाजन, माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, फाउंडेशनचे अध्यक्ष बी के गोयल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे डॉक्टरांविषयी वेगळं वातावरण झालं होतं. सिव्हिल हॉस्पिटल यामध्ये घटना घडतात, त्यांचं समर्थन नाही मिळतं. अशा पुरस्कारानं डॉक्टरांनी केलेलं चांगलं काम हे समाजापर्यंत पोहोचत असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता आधार कार्ड सक्तीचं असणार आहे. बोगस ड्रायव्हिंग लायसन्सवर लगाम लावण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे. मोटर, दुचाकी आणि आरोग्य विम्याचा हप्ता 1 एप्रिलपासून वाढणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं एजंटचं कमिशन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं हप्ता महागणार आहे. एजंटचं कमिशन वाढल्यामुळे विमा हप्त्यामध्ये होणारा बदल अधिक अथवा 5% आतमध्ये असेल. वाहनांच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय या आधीच घेण्यात आला. आता एजंटचं कमिशन वाढल्यानं त्यामध्ये आणखी भर पडणार आहे. IRDI नियामक कायदा 2016 हा 1 एप्रिलपासून लागू होत आहे. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय. माढा तालुक्यातल्या शेवरे इथं भीमा नदी पात्रामध्ये उभी असलेली बेकायदा वाळू उपसा करणारी बोट जिलेटिनच्या साह्यानं उडवून देण्यात आली आहे. अशा प्रकारे वाळू उपशावर बंदी असूनही प्रशासनाला न जुमानता भीमा नदी पात्रामध्ये हा प्रकार सुरूच आहे. त्यामुळे वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी माढाचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी ही कारवाई केली. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातल्या एका महिलेचा मृत्यू झाला. शहरामधल्या साई कॉलनी परिसरात राहणाऱ्या रीता मेश्राम या कपडे वाळत घालण्यासाठी आपल्या घराच्या छतावर गेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या छतावरून गेलेल्या विद्युत तारेला त्यांचा स्पर्श झाला आणि विजेचा धक्का लागून रीता यांचा मृत्यू झाला. विजेच्या तारा खाली आल्याची तक्रार वारंवार याआधी करण्यात आली होती. 2 दिवसांपूर्वी विद्युत विभागाचे कर्मचारी आले आणि त्यांनी तारेला विटा लावल्यानं तार आणखीच खाली आली. त्यावेळी रीता यांच्या मृत्यूला महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. लातूरमध्ये स्मशानभूमीचं छत कोसळून एकाचा मृत्यू झाला. जळकोट तालुक्यामध्ये बेळसांगवी गावामध्ये दुर्दैवी घटना घडली. स्मशानभूमीचं बांधकाम सुरू होतं आणि या दरम्यान छत कोसळून सचिन वाघमारे या 25 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. सचिन या बांधकामावर पाणी मारायचं काम करत होता. बांधकामाचं साहित्य हे निकृष्ट दर्जाचं असल्यानं ही दुर्घटना घडली. या प्रकरणी जबाबदार गुत्तेदारावर कारवाईची मागणी वाघमारे कुटुंबियांनी केली आहे. डोंबिवलीतल्या KV पेंढारकर महाविद्यालयाचं व्यवस्थापन मंडळ हे बेकायदेशीर आणि स्वयंघोषित असल्याचा अहवाल मुंबई विद्यापीठानं दिला आहे. हे व्यवस्थापन बरखास्त करा आणि महाविद्यालयावर प्रशासक नेमावा अशा प्रमुख मागणीसाठी 13 फेब्रुवारी 2017 महाविद्यालयासमोर कर्मचारी साखळी उपोषणाला बसले होते. राजश्री शाहू महाराज कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे साखळी उपोषण सुरू होतं. अखेर 24 मार्चला 40व्या दिवशी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दखल घेऊन महाविद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याचं ठोस आश्वासन दिलं. त्यामुळे समाधान व्यक्त करत हे उपोषण मागे घेण्यात आलंय. मुंबईतल्या गोरेगावमधल्या आरे कॉलनीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते नैसर्गिक तलावाचं भूमिपूजन करण्यात आलं. आरे कॉलनीमधल्या पर्जापूर इथं हा नैसर्गिक तलाव आहे. विशेष म्हणजे 30 ऑक्टोबर 1955 ते 25 जानेवारी 1956 या काळामध्ये हा तलाव सामाजिक श्रमदानातून बांधण्यात आला होता. या काळामध्ये 5300 शिक्षक आणि लष्करी जवान यांनी हा तलाव बांधला होता. सोबतच या तलावाच्या शेजारीच जवानांनी श्रमदानातून 3.5 मीटर लांब आणि 12 फूट रुंद रस्ताही तयार करून दिला होता. दरम्यान त्यानंतरच्या 61 वर्षांमध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे नैसर्गिक तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. मात्र आता या तलावाच्या भूमिपूजनानंतर पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या नैसर्गिक तलावाचं सुशोभीकरण करणार आहे. पुणेकरांना स्वस्त दरामध्ये आणि चांगला आंबा खाता यावा यासाठी कृषी पणन मंडळानं आंबा महोत्सवाचं आयोजन केलंय. या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात नागरिकांना स्वस्त दरामध्ये चांगला हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.
कृषी आणि पणन मंडळाने थेट शेतकरी ते ग्राहक असा आंबा महोत्सव आयोजित केला. या ठिकाणी देवगड हापूस आंब्याचे 20 ते 25 स्टॉल्स लागले आहेत. पुढील 2 महिने पुणेकरांना या महोत्सवाचे आंबे खाण्याचा आनंद घेता येणार आहे. ठाण्यामध्ये गुढीपाडवा उत्सव साजरे करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. कोपिनेश्वर न्यास मंडळातर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी स्वागत यात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेमध्ये यंदा ठाण्यामधल्या हरिओम नगरमधल्या 32 बिल्डिंगमधल्या सर्व वयोगटातल्या महिलांचं लेझिम पथक या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. आणि त्यासाठी या महिलांचा गेल्या 3 आठवड्यांपासून रोज संध्याकाळी सर्व कामं उरकल्यानंतर सोसायटीमध्ये लेझिमचा कसून सराव सुरू असतो. हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या स्वागताची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू झाली आहे. गुरु गोविंद सिंग यांची 350वी जयंती आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये ढोलचं महावादन करण्यात आलं. शहरामधल्या विविध 12 ढोल पथकांचे 300 ढोलवादक 100 ताशावादक आणि अन्य या महावादनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रांमध्ये हे पथक सहभागी होणार आहे. संगमेश्वर तालुक्यातल्या कासे पेढांबे या गावामध्ये एका अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले तर 14 जण गंभीररित्या जखमी झाले. सावर्डे इथं आठवडा बाजारासाठी मजूरवर्ग ट्रॅक्टरनं निघाला होता आणि त्याचवेळी चालकाचा ट्रॅक्टरवरचा ताबा सुटला आणि हा ट्रॅक्टर ट्रॉलीसकट पलटी झाला. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित 14 जणांना उपचारांसाठी डेरवण इथं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरमधून 25 जण प्रवास करत होते, यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता. धुळे शहरामध्ये एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर नागपूर सुरत महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. सर्व प्रवासी सुरतचे असल्याचं सांगण्यात येत आहे. धुळ्यामधल्या मुकटी गावाजवळ ही दुर्घटना घडली. नागपूर सुरत मार्गावर खड्डे चुकवताना सुमो आणि ट्रकचा अपघात झाला आणि यामध्ये सुमोचा चक्का चूर झाला. सुमोमध्ये 12 जण बसले होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव जात असल्यानं या घटनेनंतर मुकटीमधले स्थानिक आक्रमक झाले. त्यांनी या मार्गावर जोरदार आंदोलन केले. उन्हाची चाहूल लागताच वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तींकडे येण्यास सुरुवात करतात. नांदगाव तालुक्यातल्या पोखरी शिवारामध्ये आलेल्या एका बिबट्याला पकडण्यास वनविभागाला यश आलंय. भिवा सोनावणे यांच्या शेताजवळ नदीपात्रालगतच्या कांद्याच्या शेतामध्ये हा बिबट्या झोपलेला त्यांना दिसला, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मात्र वनविभागाच्या पथकानं शर्थीचे प्रयत्न करून रात्री उशिरा या बिबट्याला जेरबंद केलं आणि स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय सैनिक जेलमध्ये आहेत, त्यांना पाकिस्तानी नागरिक क्रूर वागणूक देत असल्याचा खुलासा धुळ्याचे जवान चंदू चव्हाण यांनी केला आहे. पाकिस्तानामध्ये सुटका झालेल्या चंदू चव्हाण जळगावमधल्या सामनेर या गावामध्ये आले होते आणि त्यावेळी ग्रामस्थांनी चंदू चव्हाणच्या जल्लोषात स्वागत केलं. त्यावेळी गावातून त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एसटी थांबत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होती आहे, त्यामुळे या ठिकाणी एसटी थांबावी यासाठी खालापूर टोलनाक्यावर मनसेनं पत्रकं वाटून आंदोलन केलं. एक्सप्रेसवेवर असणाऱ्या अधिकृत हॉटेलजवळ एसटी थांबवण्याची मागणी करण्यात आली. याआधी खालापूर फूड मॉलसह पुणे हद्दीतल्या हॉटेलजवळ एसटी थांबत असत, मात्र आता एकही एसटी एक्सप्रेसवेवर थांबत नाही. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या अन्याय थांबावा अशी मागणी यावेळी मनसेनं केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालाड युनिटनं DYSP वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली बनावट परदेशी मध्य बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत लाखो रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. ही टोळी स्कॉच या प्रकारातले विदेशी कंपन्यांचे बनावट मद्य तयार करून विकत होती. परदेशी कंपन्यांचं हुबेहूब लेबल ते बाटल्यांना लावत असल्यानं ते पकडले जात नव्हते. जम्मू काश्मीरमधल्या पुलवामामध्ये पोलिसांच्या गस्ती पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि यावेळी दोन्ही बाजूनं गोळीबार झाला. या चकमकीत 2 अतिरेक्यांनी कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं.
मारल्या गेलेल्या अतिरेक्यांकडून एक एसएलआर आणि एक AK-47 जप्त करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात मोठ्या बोगद्याचं उद्घाटन करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी अतिरेकी हल्ला झाल्यानं सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. न्यू इंडिया ही संकल्पना एका राजकीय पक्षाचा अजेंडा नसून 125 कोटी देशवासियांचं बदलाचं स्वप्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 30व्या मन की बात मध्ये मोदींनी देशवासियांना संबोधित केलं आणि यावेळी बजेटमधून नव्हे तर देशवासियांनी संकल्प केला तर न्यू इंडियाचं स्वप्न साकार होईल असं मोदींनी म्हटलंय. तसंच मोदींनी देशवासियांना आठवड्यातून किमान एकदा तरी पेट्रोल डिझेल न वापरण्याचं आवाहन केलंय. अन्नाचा अपव्यय टाळणं, स्वच्छतेची सवय स्वतःला लावून घेणं, आरोग्याप्रती जागरूक रहा असं आवाहनही मोदींनी केलंय. उत्तर प्रदेशमधल्या संबल इथल्या एका 15 वर्षाच्या मुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय. रिया शर्मा असं या मुलीचं नाव असून तिला ब्रेन ट्यूमर झालाय. या आजारावर उपचार करण्यासाठी आपल्याला आर्थिक मदत मिळावी अशी विनंती रियानं या पत्रामधून पंतप्रधानांकडे केलेली आहे. रियाचे आई वडील दोघेही खाजगी कंपनीत नोकरी करत होते, मात्र या आजारपणात लेकीकडे लक्ष देण्यासाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. लेकीच्या उपचारांसाठी तिच्या आई वडिलांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. आता यापुढे उपचाराचा खर्च त्यांना शक्य नाही आहे, त्यामुळे आपण आर्थिक मदत करावी अशी विनंती रियानं मोदींना केली आहे. तसंच दिल्लीच्या एम्समध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात विनंती सुद्धा रिया आणि तिच्या वडिलांनी मोदींकडे केली. धर्मशाळा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॅट्समननी काहीशी निराश केली. भारतानं दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 248 रन्सपर्यंत मजल मारली. रवींद्र जाडेजा 16 रन्सवर आणि वृद्धिमान 6-10 रन्सवर नॉट आउट आहेत. भारतीय टीम कांगारूंच्या अजूनही 52 रन्सनं पिछाडीवर आहे. लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला चांगली सुरुवात मिळवून त्यांना याचं रूपांतर मोठ्या इनिंगमध्ये करता आलं नाही. तर मुरली विजय आणि करुण नायर सपशेल अपयश ठरले. कांगारूंकडून नॅथन लायननं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आता टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडिया किती रन्सची आघाडी घेते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या निलेश जगदाळे यानं पाण्यामध्ये तरंगत राहून योगासनं करण्याचा रेकॉर्ड केला आहे. सलग 2 तासाचं हे रेकॉर्ड निलेशनं केलेलं आहे. पाण्यामध्ये तरंगत निलेशनं वेगवेगळी 70 योगासनं केली आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी हे रेकॉर्ड केलं असून या प्रकारामध्ये याआधी 1 तासाचं रेकॉर्ड आधीच होतं. ते रेकॉर्ड निलेशनं तोडून आपलं नवीन रेकॉर्ड बनवलंय. महत्वाचं म्हणजे एका शेतकऱ्यांच्या मुलानं हे वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.